अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहबँकेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खलसे खेवलकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेले उपसा सिंचन योजना या अपूर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती। आज झालेल्या बैठकीत या सर्व विषयांचा आढावा घेऊन ही कामे पूर्ण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जयंतराव पाटील यांनी दिले। पूर्णतापी नदीचे पुराद्वारे वाहून जाणारे पाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे उपसून मुक्ताईनगर बोदवड कुर्हा परिसरातील शेताला देऊन शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायतीखाली येण्यासाठी एकनाथ खडसे हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेले उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली। या योजनेचे काम सुरू आहे। या उपसा सिंचन योजनांच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा आज जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी घेतलाय। कुर्हा वडोदा उपसा सिंचन योजना, बोदवड उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना, जोंदनखेडा जोंदळखेडा धरणाच्या सांडव्याची उंची वाढवणं आणि मुक्ताई उपसा सिंचन योजना या योजनांचा मी जळगावला गेल्यावर आढावा घेतलेला होता। काही निर्णय घेण्यात आलेले होते। आता ते बरेचसे निर्णय हे परिपक्व अवस्थेत आलेले आहेत आणि या काही SLTCच्या स्तरावर आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावर बरेचसे निर्णय आलेले आहेत। ते निर्णय होऊन या सर्व जळगाव जिल्ह्यातल्या मोठ्या प्रमुख योजना ज्या आहेत त्याला गती देण्याचं काम होईल। आज त्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला आणि मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यात या सर्व योजना गतीने पुढे जातील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।